चला आम्ही आज तुम्हाला का नाही हे ढोबळी मिरची आणि तुम्हाला ही सोप्यात सोपीन झटकी पट कशी करायची ते सांगते सुक्के। तर ही घेतली ढोबळी मिरची, आता हिला चिरते मी। तर चिरायची तर आतमधले बी आहेत ना, हे घ्यायचं नाही, तर फक्त ही वरची ढोबळी मिरचीच घ्यायची। तर ही ढोबळी मिरची अशी मधनं चिरून घ्यायची, ह्याच्यातलं बी काढायचं। हे असं सगळं बी काढून घ्यायचं ह्याचं। बघा ही ढोबळी मिरची ह्याच्यातनं सगळं मी बी काढून घेतलं, ते सगळं बी काढलं ते। आणि आता ह्याचं काय करणार आहे आपण, बारीक बारीक तुकडं करणार आहे। तुम्हाला दाखवते कसं बारीक तुकडं करायचं ते। बघा हे असं बारकं तुकडं करून घ्यायचं ढोबळी मिरचीचं। तर चला सगळं बारकं तुकडं करून घेऊ हे ढोबळी मिरचीचं। बघा हे अशी ढोबळी मी चिरून घेतलेली आहे बारकी सगळी। आणि हे बघा हे बेसन घेतलं मी एक वाटी, हे तर लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे। कोथिंबीर तुम्हाला घ्यायची असली तर कोथिंबीर पण घ्या। हे तर जिरी घेतली, हे मोहरी घेतली आणि तेल। आता आपल्याला हे ढोबळी मिरची धुवून घ्यायची। हे बेसन असंच ठेवायचं आहे सुक्क। आता या कढई तापलेले आहे, त्याच्यात आपल्याला तेल ओतायचं आहे। तेल तापलं का नाही, त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरी मोहरी टाकायची। तेल तापले, आता त्यात हे मोहरी टाकली। ही मोहरी, आता त्याच्यात आपल्याला टाकायची जिरी। पुन्हा त्यात टाकायचं आपल्याला लसूण। लसूण लाल लाल लालसर भाजून घ्यायचा। हे आपला लसूण लालसर भाजलाय, आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची हळद। वर जात आहे करपून, हळद टाकायची त्याच्यात। हळदीच्या अगोदर कढीपत्ता पण टाका त्याच्यातच। माझ्याकडून झालं असं तसं। नंतर त्यात आपल्याला काय करायचं आहे, चटणी टाकायची आपल्या चवीनुसार। चटणी टाकायची, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची ढोबळी मिरची। धुवून घेतलेले ढोबळी मिरची टाकायची। तसं तर चिरायच्या अगोदरच धुवायची, माझ्याकडून झालं तर चुकून अगोदर चिरल्यानंतर धुतले। आता ह्या टाकायचं आपल्याला मीठ। झालं आपलं मीठ, आता ह्याला का नाही परतून घ्यायचं चांगलं। ते चांगलं परतून घ्यायचं। वाटलं तर ह्याच्यावर थोडंसं झाकण झाकायचं, थोडं वेळ ताट झाकायचं। बघा एक मिनिटाच्या नंतर हे झाकण काढायचं आपल्याला। परत ह्याला चांगलं हलवून घ्यायचं, त्याला पाणी सुटायला लागलंय। त्याला हलवून परत एकदा थोडं वेळ झाकून घ्यायचं। परत एक मिनिटानंतर परत हे काढायचं झाकण त्याच्यावरलं। परत त्याला चांगलं हलवून घ्यायचं। ढोबळी मिरची शिजत आलेली आहे, तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये का नाही हे आपलं बेसन पीठ, ह्याच्यात थोडंसं तेल वतायचं। हे तेल थोडं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं हातानं मिक्स करून घ्यायचं। तर मी मिक्स करून घेते,
बघा ही मी मिक्स करून घेतलंय मी बेसन, ह्याच्यात काही नाही टाकलेलं, ह्याच्यात फक्त थोडंसं तेल ओतलंय आणि ते मिक्स करून घेतलंय. आता ही बेसन आपल्याला ह्या ढोबळे मिरची टाकायचं. आणि हे चांगलं परतून घ्यायचं बेसन ढोबळे मिरचीत. एकदा अशी ढोबळी मिरची करून बघा कशी काय वाटते मला बी सांगा. माझ्या लेकराला तर अशी ढोबळी आवडते. ते शेंगदाणं भरलेलं हे ते आम्ही जास्त खातच नाही, म्हणजे मला तर पटतच नाही ते. तर मी ढोबळी मिरची बघा हे चांगले परतून घ्यायचे, फार सुटसुटीतच होतं. हे पाणी नाही टाकायचं. तर मी सगळे परतून घेते. बघा हे असे परतून चांगले घ्यायचे. झाले का ना सुटसुटीत? बघा ही झाली आपली बिगर पाण्याची ढोबळी मिरची, झटकीपट कमी मटेरियल. चला ढोबळी मिरची कशी वाटती एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ते काय माहिती आहे का, आमच्या घरात लाईट नाही ना, त्यामुळे तुम्हाला ह्याचा कलर दिसत नाही. लाईट गेली ना. चला मग आपल्या अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भाज्या दाखवते, गावरान आणि झटकीपट कमी मटेरियलच्या. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.